झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहतात भाजपात ब्लॉक स्फोट. मला जायचंय थेट लक्ष्मणराव जोशींकडे. लक्ष्मणराव, आत्ता मधु देवळेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये अडवाणींची अवस्था दयनीय होत आहे अशा स्वरूपाचं विधान केलेलं आहे, काय म्हणाल? आपल्याला मान्य आहे का ते? अशी अवस्था का झाली? आपण माझ्या मनातला प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण आत्ताच मधु देवळेकरांचा उल्लेख जो केला आहे तो भाजपाचे बंडखोर नेते असा केलेला आहे, आणि अशी अवस्था असताना ते जणू सर्व गोष्टी भाजपामध्ये राहून आणि त्यांच्या डोळ्या देखत घडता आहेत अशा प्रकारचं वर्णन करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो मला केविलवाणा वाटतो. त्यांना कल्पना करण्याचा अधिकार आहे हे मी प्रांजळपणे मान्य करतो, परंतु ते बंडखोर नेते आहेत, त्यामुळे आत्ता काय घडते आहे हे त्यांना कसं काय कळते हा माझ्या समोर प्रश्न आहे. लक्ष्मणराव, पण तो जाऊ द्या. लक्ष्मणराव, एक बद्दल लक्ष्मणराव, त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यावर थेट बोला. त्याच मुद्द्याकडे मी येतो आहे की त्यांनी अडवाणींची अवस्था आज भाजपामध्ये केविलवाणी झाली आहे असा अभिप्राय व्यक्त केला, आणि त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी की अडवाणींना ब्लॉगवर आपलं म्हणणं लिहून कळवावं लागतं. मुळात देवळकर साहेब एकेकाळी जनसंघाचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख होते, त्यामुळे प्रसिद्धीचं तंत्र काय आहे त्यांना चांगलं अवगत आहे. ब्लॉग लिहिणं ही काही केविलवाणी अवस्था आहे याचं प्रतीक नाही, हे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा तो एक प्रयत्न आहे की एकाच वेळी आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आणि त्या पोहोचण्याच्या दृष्टीने अनेक नेते ब्लॉगचा उपयोग करतात, त्यामुळे ब्लॉगचा उपयोग करणे म्हणजे केविलवाणी अवस्था निर्माण होणे असं समजण्याचं मला तरी कारण वाटत नाही. अडवाणी किंवा भाजपाच्या अंतर्गत व्यवहाराबद्दल मी कलह हा शब्द वापरत नाही. अंतर्गत त्यांचा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराबद्दल विश्लेषण करताना सामान्यतः असं चित्र उपस्थित केलं जाते की ही लहान लहान मुलं आहेत आणि आपसात भांडतात. लहान मुलांच्या भांडणाचं जसं वर्णन करावं तसं वर्णन करण्याचा प्रयत्न होतो. वास्तविक अडवाणी काय किंवा नितीन गडकरी काय किंवा त्यांचे अन्य सहकारी काय हे एक प्रबुद्ध असे राजकीय नेते आहेत. राजकीय विश्लेषण त्यांना चांगल्या रीतीने करता येते आणि त्या पद्धतीने ते आपल्याचे जे संबंध आहेत ते संबंध प्रस्थापित करीत असतात, आपल्या भावना व्यक्त करीत असतात. त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतील, माध्यम वेगवेगळे असू शकतील. लक्ष्मणराव, तुम्ही तुमचा मुद्दा योग्यरित्या मांडलेला आहे की अडवाणींची अवस्था अजिबात दयनीय नाही, तर त्यांनी ब्लॉग वापरलाय. ब्लॉग हे माहिती तंत्रज्ञानाचं साधन आहे, परंतु त्यांनी मांडलेले मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. मी येणार आहे पुन्हा तुमच्याकडे. मला तर जायचंय प्रकाश जोशी यांच्याकडे. या सगळ्यामध्ये एक कळीचा मुद्दा असा आहे की या पत्राचा सूर कुठेही नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही आहे, परंतु तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी यातलं एक सायलेंट पात्र या संपूर्ण ब्लॉगमधलं नरेंद्र मोदी पण आहे? अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांचं जे आक्रमक हिंदुत्व जे आहे तो सुद्धा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि येणारा जो काळ आहे, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, त्यामध्ये भाजपने कशा प्रकारे आपलं लोकांपुढे जावं आणि आपलं म्हणणं मांडावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांच्या कात्रीमध्ये भाजपचे अध्यक्ष जे आहेत गडकरी ते कुठेतरी सापडलेले असावेत. आणि दुसरं असं आहे की अडवाणींनी जे मुद्दे मांडलेत, त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे, ती खंत व्यक्त करताना कुठेतरी सेल्फ क्रिटिसिझमचाही भाग आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे हे अनेक वेळा आपल्या सैनिकांवर टीका करतात, शरद पवार आपल्या मंत्र्यांवर अनेक वेळा तोंडसूक घेतात. त्याचप्रमाणे आपण नुकतंच बघितलं की सोनिया गांधींनी सुद्धा त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं की आश्वासनं देण्याचे आता दिवस गेलेले आहेत, आता काम करा. अतिशय प्रकाशजी तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मला जायचं मधु देवळेकर यांच्याकडे. आपण ही चर्चा ऐकताय, अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह मुद्दा प्रकाश जोशी यांनी मांडला की आपल्या सहकाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार एका ज्येष्ठ सहकाऱ्याला असतो, त्याच भावनेत न या ब्लॉग कडे का बघू नये, काय म्हणाल आपण? खऱ्या अर्थानं प्रत्येक पक्षाची
एक वेगळी कार्यपद्धती असते. भारतीय जनता पक्षाची जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी संघाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. आणि भारतीय जनता पक्षाची आजपर्यंत जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये काही अंतर्गत मतभेद असले तरी ते बाहेर मांडू नये असे एक प्रकारचे एक संकेत आहे. त्याचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे. एक महाराष्ट्रातल्या दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्त्याबद्दल काही तक्रारींचं पत्र आम्ही काही मंडळींनी या दोघेही ज्येष्ठ नेत्यांना लिहिलं होतं. जेव्हा त्यांची भेट झाल्यानंतर त्या नेत्याने आम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी काही पत्राच्या माध्यमातून कळवाव्या लागतात का, भेटून सांगता आलं असतं, पत्र कोणाच्या हातात गेलं तर काय विपरीत परिस्थिती निर्माण होईल. त्यावेळेसची अडवाणीजींची शिस्त आणि व्यवहाराची कल्पना, पक्षी व्यवहाराची कल्पना वेगळी होती. आता त्यांनी कुणाशी डायलॉग केला, बाहेरच्या जनतेशी की पक्षाच्या कार्यकर्त्यांशी? पक्षाच्या कार्यकर्त्यांशी डायलॉग करण्यासाठी त्यांना संधी होती, परंतु त्यांनी त्याच्यात सहभाग झाले नाही आणि ते निघून गेले काहीतरी कारण सांग. त्यामुळे हे समर्थन हे लंगड समर्थन आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी निराशा व्यक्त केलेली आहे. ही निराशा व्यक्त करून काही जनतेला निराशा, पक्षाच कामगिरी निराशाजनक आहे हे जनतेला समजून पक्षाचं काही पक्षाला उभारी येणार आहे का, पक्षाला बळकटी येणार आहे का? अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय मधु देवळेकरजी. आणि याच मुद्द्यावर मला लक्ष्मणराव जोशी यांना बोलतं करायचं आहे की निराशा आहे हे मान्य केलं, परंतु अडवाणींनी या निराशेतनं बाहेर कसं यावं याचं दिग्दर्शन करायची गरज होती, याचं मार्गदर्शन करायची गरज होती. लक्ष्मणराव काय म्हणाल की जर एखादा नेता इतकी वर्ष पार्टी उभी करतो, त्याला सत्तेवर केंद्रात आणतो, तर त्यांनी आत्ताच्या मरगळलेल्या अवस्थेमध्ये काहीतरी मार्ग सुचवायला हवा होता. नुसती टीका करून आणि टीकेचा रोग नवीन आलेल्या अध्यक्षावर देऊन काय उपयोग? दोन गोष्टीमध्ये फरक करण्याची गरज आहे असं मला वाटतं. मुख्य म्हणजे आत्ताच देवळेकरांनी ज्याचा उल्लेख केला की व्यक्तिगत एका नेत्याबद्दल तक्रारी करणे, एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रारी करणे हे पक्षांतर्गत शिस्तीमध्ये बसते आणि ते आपण ती तक्रार जाहीरपणे करू नये हे मला मान्य आहे. परंतु नेत्याची तक्रार करणे आणि पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा पक्षाच्या वाटचालीबद्दल आपलं आकलन करणे ह्या दोन मूलतः भिन्न गोष्टी आहेत. अडवाणींनी पहिली गोष्ट केलेली नाही, दुसरी गोष्ट त्यांनी केली आहे, जाहीरपणे केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला देखील आत्मपरीक्षणामध्ये समाविष्ट केलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मला असं वाटतं की त्या या निमित्ताने ही चर्चा होते आहे, तर एक मुद्दा आणखी स्पष्ट केला पाहिजे की बरेच वेळा वारंवार पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित केला जातो, परंतु 2014 निवडणुकीचा किंवा यानंतर होणाऱ्या निवडणुकीचा जर विचार केला तर आता पंतप्रधानपदाचा विषय कुठेही नाही आणि राजकारण इतक्या गतीने आणि जलद रीतीने बदलत आहे की 2 वर्षानंतर झी 24 तास एक पाऊल पुढे.